वंचित बहुजन आघाडीच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने घनश्याम बाप्पू हके यांनी युवा कार्यकर्ते गणेश ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने खास महिलांसाठी भव्य होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन ढेरे बंगला येथे करण्यात आले होते. महिलांच्या न्याय हक्काकरिता विधानसभेचे आव्हान स्वीकारले असल्याचे मत घनश्याम बाप्पू हके यांनी मांजरी येथे जनता न्यूजसोबत बोलताना सांगितले आहे. यावेळी महाराष्ट्रातील सर्व वहिनींच्या आवडीचे भाऊजी अर्थात किरण पाटील यांनी गप्पा गोष्टी गाणी मनोरंजनात्मक खेळ उखाणे आदी खेळ घेतले आहेत. पहिले बक्षीस 32 इंचाचा LED TV, दुसरे बक्षीस वॉशिंग मशीन, तिसरे बक्षीस मिक्सर, चौथे बक्षीस सॅमसंग होम थिएटर, पाचवे बक्षीस डिनर सेट. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला देखील बक्षिसे देण्यात आली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे हडपसर विधानसभा अध्यक्ष पितंबर दिवार, युवा नेते अशोक धोत्रे, जनता न्यूजचे मुख्य संपादक राकेश वाघमारे, रोकठोक महाराष्ट्र न्यूजचे संपादक प्राध्यापक निलेश बडे सर, किरण पाटील, बाबासाहेब वाघमारे, पराग बरकडे, संदीप शेंडगे, सागर जोग, माऊली पवार, किसन कोळपे, किशोर गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे पुणे. आयोजित आजच्या या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले माझ्या सर्व बंधू भगिनींना, सर्व मातांना प्रथमतः मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित राहिलात. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले पितांबरजी दिवार साहेब, वाघमारे साहेब, अशोकजी धोत्रे, माऊली पवार, त्याचप्रमाणे वाघमारे, हरिवल सावंत यांनी अतिशय सुंदरपणे या कार्यक्रमाचं आयोजन केले व अतिशय सुंदरपणे या कार्यक्रमाचं होस्टिंग करतात असे सर्वांचे आवडते भाऊजी किरणजी पाटील. खरं तर सर्वांनी टाळ्या वाजून एकदा त्यांचं एकदा स्वागत करा की फार सुंदर पद्धतीने ते या ठिकाणी खेळ घेत आहेत. खरं तर वेळ फार झालेला आहे आणि फायनल सेमी फायनल राऊंडची आता वेळ आलेली आहे. तुम्हा सर्वांना उत्सुकता आहे फायनल सेमी फायनल मध्ये काय घडतंय ते. परंतु आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा तिसरा कार्यक्रम आहे माझ्या मते. हा कार्यक्रम घेत असताना त्याच्या मागचा एकच उद्देश आहे, महिलांना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या कलाला वाव मिळावा, कलेला वाव मिळावा, कलेला गुणवत्ता, कलेची गुणवत्ता, ही गुणवत्ता सर्वांपुढे सादर करण्यात यावी या निमित्ताने आपण हा कार्यक्रमाचं आयोजन करतो. बक्षीस तर वाटप असतंच, बक्षिसाचं त्याच्या पुढे काही मोल नाहीये, परंतु माझ्या भगिनींना कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं व त्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा व प्रत्येक आपल्या भगिनीच्या प्रत्येक कलेच्या गुणवत्तेला वाव देणं हे आपल्यासारख्या प्रत्येक भावाचं कर्तव्य आहे असं समजून या उद्देशाने आपण या ठिकाणी आज कार्यक्रम घेत आहोत. आज हडपसर विधानसभेमध्ये म्हटले तर महिलांचे अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत. रोजगार असेल, स्वयंरोजगार असेल, माझ्या भगिनींच्या सुरक्षिततेचा विषय असेल, अशा अनेक विषयावरती गेली अनेक वर्ष प्रलंबित पडलेले असताना देखील आज देखील आपण याच विषयावरती निवडणूक लढवल्या जात आहेत. स्थानिक प्रतिनिधी मोठमोठ्या दावा करतायत की एवढ्या मोठ्या अनेक करोडोची कामं केली, कोट्यवधी रुपयांची कामं केली. आनंदाची गोष्ट आहे, कोट्यवधी रुपयाची कामं केली तर ती चांगली बाब आहे,